पिंपरी चिंचवड येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे, परंतु साहित्य मंडळ आणि एकीकडे नाराज असलेला गट यांमध्ये वाद काही मिटत नसल्याचं दिसून येत आहे. श्रीपाल सबनीस यांची निवडणूक अधिकाऱ्याने चुकीच्या पद्धतीने केली आहे असा आरोप प्रकाशक अनिल कुलकर्णी आणि भोसरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष मुरलीधर साठे यांनी केलाय. हे साहित्य संमेलन पहिल्या दिवसापासून वादाच्या भवरात सापडलंय. एकीकडे मोठ्या थाट्यात साहित्य संमेलन भरत आहे, तर दुसरीकडे मात्र अंतर्गत आणि बाह्य गटांमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होताना दिसतायत. यात कोणताच गट माघार घेताना दिसत नाहीये. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांची निवडणूक अधिकाऱ्याने चुकीच्या पद्धतीने केल्याचा आरोप या दुसऱ्या गटाने केलाय. एक शक्यता आहे की साहित्य वर्तुळात पैशाची देवाणघेवाण झाली का नाही हे परमेश्वर म्हणजे निर्वाचन अधिकाऱ्यालाच माहिती आहे, कारण आत्तापर्यंत एवढे टक्केवारी मतदान कधीही झालेलं नाही. मताची टक्केवारी वाढती ज्या लोकांनी, अनेक मतदार असे आहेत की पत्रिका आम्ही मतदान केलं नाही तर एवढं मतदान झालं कसं हे कोडं माहिती अधिकारातले पेपर हातात आल्याशिवाय सांगता येणं मलाही अवघड आहे. पण यात काळंबेरं झालेलं आहे हे 100%. अध्यक्षांवर आपण प्रसिद्धी माध्यमातून सैकडो पाहिलेले आहे, वेगळ्या वेगळ्या अंगाने टीका झालेली आहे. आणि हे संमेलन अध्यक्ष प्रत्येक घटक संस्था टार्गेट करती की आमच्या आवडीचा हा अध्यक्ष निवडून आलाच पाहिजे. त्यामुळे या घटक संस्था सगळे घटक संस्था प्रमुख म्हणून हे बहुतेक मला वाटतं ठरवत असावं की यांना अध्यक्षपदाची माल या व्यक्तीच्या गळ्यात घालायची, असंही होण्याची शक्यता आहे. म्हणून तर टक्केवारी वाढलेली आहे. संमेलन त्या पद्धतीने संयोजकांनी एवढा खर्च केलेला आहे, संमेलन मोठ्या प्रमाणात अगदी उच्च आत्तापर्यंत झालं नाही असं ते प्रयत्न करत आहेत. ग्रंथ प्रदर्शनातनं आम्ही असेच काम करतो आहे. आमची इच्छा आहे की संमेलन उत्तम व्हावं, पण याचा अर्थ आम्ही त्यात आनंदाने सहभागी झालेलो आहोत. तरीही या अध्यक्षाच्या निवडणूक प्रक्रियेबाबत आमचा आक्षेप राहणार आहे आणि ती लढाई आमची शेवटपर्यंत चालू राहणार आहे.